इयत्ता 9वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 घटक सजीवांमधील जीवन प्रक्रिया उपघटक परिघीय चेता संस्था हा घटक अभ्यासनापूर्वी आपण मागील व्हिडिओमध्ये जे काही अभ्यासले त्याचा थोडक्यात आढावा घेऊया. मागील व्हिडिओमध्ये आपण मध्यवर्ती चेता संस्थेबद्दल माहिती पाहिली. मध्यवर्ती चेता संस्था ही मेंदू व मेरुरज्जू यांनी बनलेली असते. तसेच मानवी मेंदूचे वजन सुमारे 1300 ते 1400 ग्रॅम असून ते सुमारे 100 अब्ज पेशींनी बनलेले असतात हे देखील आपण अभ्यासले. मध्यवर्ती चेतासंस्थेमध्येच प्रमस्तिष्क, अनुमस्तिष्क, मस्तिष्कपुच्छ, मेरुरज्जू इत्यादी भाग असतात. प्रमस्तिष्क हा मेंदूचा सर्वात मोठा भाग असून तो 2 प्रमस्तिष्क गोलार्धांनी बनलेला असतो आणि तो मेंदूचा 2/3 भाग इतका भाग त्यानं व्यापलेला असतो. अनुमस्तिष्क हा मेंदूचा छोटा भाग असून तो कर्परगृहेच्या म्हणजेच कवटीच्या मागील बाजूस असतो. मस्तिष्कपुच्छ हा मेंदूचा सर्वात शेवटचा आणि पुच्छ बाजूचा भाग असून तो 2 त्रिकोणाकृती उंचवट्यासारख्या संरचनेने बनलेला असतो. यानंतरचा भाग होता मेरुरज्जू. हा मध्यवर्ती चेतासंस्थेचा भाग असून तो कशेरू स्तंभाने स्थिर असतो आणि तो काहीसा जाडसर असतो आणि निमुळता असतो. याच्या शेवटच्या भागालाच अंत्यतंतू असं म्हणतात. मेंदूचे भाग प्रमस्तिष्क, अनुमस्तिष्क आणि मस्तिष्कपुच्छ आणि मेरुरज्जू याचे विविध कार्य कोणकोणते आहेत हे देखील आपण अभ्यासले. उदाहरणार्थ प्रमस्तिष्क ऐच्छिक हालचालीचे नियंत्रण करतो, अनुमस्तिष्क ऐच्छिक हालचालींमध्ये सुसूत्रता आणतो, मस्तिष्कपुच्छ अनैच्छिक क्रियांचे नियंत्रण करतो, तर मेरुरज्जू त्वचेपासून मेंदूकडे आवेगाचे वहन करतो. इत्यादी भाग आपण मागील व्हिडिओमध्ये अभ्यासलेले आहे. याच्या व्यतिरिक्त मेंदूची डावी आणि उजवी बाजू शरीराच्या कोणकोणत्या भागाचे नियंत्रण आणि समन्वय करते हा भाग देखील आपण अभ्यासला. साधारणतः आपल्या मेंदूची डावी बाजू शरीराच्या उजव्या बाजूस व मेंदूची उजवी बाजू शरीराच्या डाव्या बाजूचे नियंत्रण करते. या व्यतिरिक्त मेंदूची डावी बाजू संभाषण, लिखाण, तर्कसंगत, तर उजवी बाजू कलाक्षमता नियंत्रित करते. इत्यादी भागाचा अभ्यास आपण मागील व्हिडिओमध्ये केला होता. याशिवाय मेंदू अनेक वलये आणि खाचखळग्यांनी बनलेला असतो आणि त्याची संरचना कशी असते हे देखील आपण आकृतीद्वारे अभ्यासले आहे. विद्यार्थी मित्रांनो, मध्यवर्ती चेतासंस्थेनंतर आता पुढील भाग आहे परिघीय चेतासंस्था. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण परिघीय चेतासंस्थेबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. परिघीय चेतासंस्थेमध्ये ही मध्यवर्ती चेतासंस्थेपासून निघणाऱ्या सर्व चेतापेशीपासून बनलेली असते. परिघीय चेतासंस्था ही मध्यवर्ती चेतासंस्थेपासून निघणाऱ्या सर्व प्रकारच्या चेतापेशीपासून बनलेली असते. परिघीय चेतासंस्थेचं मुख्य कार्य काय असतं तर ती मध्यवर्ती चेतासंस्थेला पूर्णपणे शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करते. म्हणजेच मध्यवर्ती चेतासंस्थेपासून म्हणजे मेंदूपासून आलेल्या सर्व संवेगाचं वहन ती शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत किंवा अवयवापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करते. पुन्हा एकदा बघा, परिघीय चेतासंस्था म्हणजेच ही शरीराच्या सर्वत्र पसरलेली असते आणि अनेक चेतापेशींचे जाळे असते. ही मध्यवर्ती चेतासंस्थेपासून सुरू होते आणि शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत पोहोचलेली असते. म्हणजेच परिघीय चेतासंस्था ही पूर्ण शरीरभर चेतापेशींच्या जाळ्यांनी बनलेली असते आणि ती प्रत्येक अवयवांच्या पर्यंत पोहोचलेली असते. या परिघीय चेतासंस्थेचे मुख्य 2 भाग पडतात. कोणते बरे? कर्पर चेता, यालाच क्रॅनियल नर्व्स असं म्हटलं जातं. आणि दुसरा भाग आहे मेरू चेता, यालाच स्पायनल नर्व्स असं म्हटलं जातं. सुरुवातीला आपण कर्पर चेताबद्दल माहिती पाहूया. कर्पर चेता ही मेंदूपासून निघणाऱ्या चेतापेशीपासून बनलेली असते. कर्पर म्हणजेच डोक्याची कवटी. कर्पर चेता म्हणजेच डोक्याच्या कवटीपासून ह्या चेतापेशी सुरू होतात. म्हणजेच त्याची सुरुवात ही डोक्याच्या कवटीपासून म्हणजे तिथं असणाऱ्या मेंदूपासून होते. म्हणून त्याला नाव दिलेलं आहे कर्पर चेता. म्हणजेच कर्पर चेतापेशी ही मेंदूपासून निघणाऱ्या चेतापेशीपासून बनलेली असते.
ही कर्पर चेतापेशी शीर छाती पोट इत्यादि शरीराच्या भागांशी संबंधित असते। म्हणजे थोडक्यात असं म्हणता येईल की आपल्या शिरा छाती पोट इत्यादि अवयवांच्या पर्यंत संवेग पोहोचवण्याचं कार्य या कर्पर चेतापेशी मार्फत केलं जातं किंवा इथून संवेदनाचे ग्रहण मध्यवर्ती चेतासंस्थेपर्यंत पोहोचवले जाते। कर्पर चेताच्या एकूण 12 जोड्या आपल्या शरीरामध्ये असतात। विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा पाहूया, कर्पर चेता या चेतापेशी मेंदूपासून सुरुवात होतात। या चेतापेशी शीर छाती पोट इत्यादी अवयवांशी संबंधित असतात किंवा संलग्नित असतात किंवा जोडलेल्या असतात असं सुद्धा आपण म्हणू शकतो। म्हणजे या अवयवांच्या द्वारे मिळालेलं उद्दीपन हे मध्यवर्ती चेतासंस्थेपर्यंत पोहोचवणे आणि मध्यवर्ती चेतासंस्थेकडून आलेले सर्व आवेग आणि संवेग या अवयवांच्या पर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वाचं कार्य कर्पर चेता ही पेशी करत असते। या कर्पर चेताच्या शरीरामध्ये एकूण 12 जोड्या असतात। त्यानंतर परिघीय चेतासंस्थेचा पुढचा भाग म्हणजेच मेरू चेता, यालाच स्पायनल नर्व्स असं म्हटलं जातं। मेरू चेता ही मेरू रज्जूपासून निघणाऱ्या चेतापेशींपासून बनलेली असते। मेरू चेता ही मेरू रज्जूपासून निघणाऱ्या सर्व चेतापेशीपासून बनलेली असते। ही पेशी हात पाय त्वचा या भागांशी संबंधित असते। मेरू चेता ही हात पाय व त्वचा या भागांशी संलग्नित असते किंवा संबंधित असते। म्हणजे हात पाय त्वचा यांच्याकडून मिळालेले संवेदना ती मध्यवर्ती चेतासंस्थेपर्यंत पोहोचवते आणि तिथून मिळणारे सर्व संदेश किंवा संवेग ही त्वचा हात पाय इथंपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करते। त्यानुसार त्वचा हात पाय याच्यामध्ये इच्छित अशा हालचाली घडवून आणल्या जातात। त्यानंतर मेरू चेताच्या एकूण 31 जोड्या शरीरामध्ये असतात। पुन्हा एकदा आपण पाहू, मेरू चेता यालाच स्पायनल नर्व्स असं म्हणतात। मेरू चेता ही मेरू रज्जूपासून निघणाऱ्या सर्व प्रकारच्या चेतापेशींनी बनलेली असते। मेरू चेता ही हात पाय त्वचा इत्यादी भागांशी संलग्नित असते, म्हणजे जोडलेली असते। म्हणजे संदेशाचं वहन किंवा संवेगांचं आदान प्रदान मध्यवर्ती चेतासंस्थेपासून त्वचा हात पाय किंवा त्वचा हात पाय या भागांपासून मध्यवर्ती चेतासंस्थेपर्यंत सर्व प्रकारचे आवेग आणि संवेदना पोहोचवण्याचं कार्य हे मेरू चेताद्वारे केलं जातं। मेरू चेताच्या शरीरामध्ये एकूण 31 जोड्या असतात। विद्यार्थी मित्रांनो, या मुद्द्यावरती एक महत्त्वाचा प्रश्न निघू शकतो, तो म्हणजे मेरू कर्पर चेता आणि मेरू चेता फरक स्पष्ट करा। कर्पर चेता आणि मेरू चेता फरक स्पष्ट करा, मग काय काय लिहिता येईल? कर्पर चेता ही मेंदूपासून निघणाऱ्या चेतापेशींनी बनलेली असते, तर मेरू चेता ही मेरू रज्जूपासून निघणाऱ्या चेतापेशींनी बनलेली असते। फरकाचा दुसरा मुद्दा करता येईल, कर्पर चेता ही शीर छाती पोट इत्यादी अवयवांशी संलग्नित असते, तर मेरू चेता ही त्वचा हात पाय इत्यादी भागाशी संलग्नित असते। कर्पर चेताच्या एकूण 12 जोड्या असतात शरीरामध्ये, तर मेरू चेताच्या 31 जोड्या असतात। इत्यादी फरकाचे मुद्दे आपल्याला निघू शकतात। हा प्रश्न परीक्षेसाठी उपयुक्त आहे। या पद्धतीचं फरक स्पष्ट करा, आपण परीक्षेसाठी याची तयारी करणार आहोत। यानंतर आपण पुढील भाग बघणार आहोत, स्वायत्त चेतासंस्था। परिघीय चेतासंस्थेमधलाच आणखीन एक महत्त्वाचा भाग म्हणजे स्वायत्त चेतासंस्था, यालाच ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीम असं सुद्धा म्हटलं जातं। स्वायत्त चेतासंस्था म्हणजेच काय? साधारणतः या चेतापेशी हृदय फुफ्फुस जठर इत्यादी अनैच्छिक अवयवांतील चेतांनी बनलेली असते। आता या अवयवांना अनैच्छिक अवयव असे का म्हटलेलं आहे? तर हृदयाचं फुफ्फुस किंवा जठर यासारखे अवयव हे स्नायूंनी बनलेले असतात आणि हे अवयव सतत अंकुंचन आणि प्रसरण पावत असतात। यांच्या अंकुंचन आणि प्रसरणावरती आपलं कोणत्याही प्रकारचं नियंत्रण असत नाही। म्हणजे आपल्या जन्मापासून यांची ही प्रक्रिया चालू आहे, जी आपल्या मृत्यूपर्यंत ही क्रिया चालूच राहणार आहे। म्हणजे अशा हालचाली की ज्या हालचालींवरती आपला कंट्रोल असत नाही किंवा आपलं नियंत्रण असत नाही, अशांना अनैच्छिक हालचाली किंवा अनैच्छिक अवयव असं म्हणतात। तर यासारख्या अनैच्छिक अवयवांतील चेतापेशींनी ही स्वायत्त चेतासंस्था बनलेली असते।
म्हणजे या प्रकारचे अवयवाचे कार्य हे आपल्या इच्छेनुसार होत नाहीत आणि इथे जे चेतापेशी असतात या चेतापेशींनी बनलेल्याच चेतासंस्थांना स्वायत्त चेतासंस्था असं म्हणतात. म्हणजे याचं कार्य स्वतःहून असतं आणि ते अविरतपणे चालू राहिलेलं असतं, म्हणून याला स्वायत्त चेतासंस्था असं म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, परिघीय चेतासंस्था आणि स्वायत्त चेतासंस्थेनंतर आता पुढील महत्त्वाचा भाग येतो, तो म्हणजे प्रतिक्षिप्त क्रिया. नेमकं प्रतिक्षिप्त क्रिया म्हणजे काय? कधीकधी किंवा बऱ्याचदा सर्वच हालचालींवरती मेंदूचं किंवा परिघीय चेतासंस्थेचं, मध्यवर्ती चेतासंस्थेचं नियंत्रण आणि समन्वय असतं. परंतु कधीकधी अशा घटनासुद्धा घडतात की ज्याच्यामध्ये मेंदू निर्णय देण्याआधीच त्या कृती त्या अवयवांच्याकडून घडवून आणल्या जातात, किंवा निसर्गातून घडणाऱ्या कृतींना उद्दीपन किंवा बाहेरच्या उद्दीपनास प्रतिसाद म्हणून आपला अवयव त्याला जलद प्रतिक्रिया देऊन टाकतो. या प्रक्रियेमध्ये कुठलाही विचार विनिमय किंवा मेंदूचा भाग जोडला जात नाही. म्हणजे असं विचार न करता होणाऱ्या जलद प्रकारच्या क्रियेलाच प्रतिक्षिप्त क्रिया असं म्हटलं जातं. प्रतिक्षिप्त क्रिया म्हणजेच काय? क्षणार्धात दिलेला प्रतिसाद होय. प्रतिक्षिप्त क्रिया म्हणजे क्षणार्धात दिलेला प्रतिसाद होय. या क्षणार्धात दिलेल्या प्रतिसादामध्ये मेंदूचा कोणताही भाग असत नाही. म्हणजे एखाद्या कृतीवरती विचार विनिमय न होण्याआधीच त्या अवयवानं त्या उद्दीपनास प्रतिसाद दिलेला असतो, म्हणून प्रतिक्षिप्त क्रियालाच क्षणार्धात दिलेला प्रतिसाद असं सुद्धा म्हटलं जातं. निसर्गातील घटना किंवा आजूबाजूला घडणाऱ्या घटना या उद्दीपनास प्रतिसाद म्हणून आपले शरीर किंवा शरीरातील अवयव पटकन त्याला प्रतिक्रिया देऊन टाकतात. प्रतिक्रिया दिल्यानंतर त्या घटनेबद्दल विचार विनिमय करण्याचं कार्य मेंदू करत असतो. म्हणजे मेंदूशिवाय सुद्धा प्रतिक्षिप्त क्रिया आपल्या शरीराचं नियंत्रण आणि समन्वय राखू शकतो हे यातून समजते. तर प्रतिक्षिप्त क्रियेवरती परीक्षेसाठी जर म्हटलं तर 2 मार्काचे टिपा लिहाचा प्रश्न येऊ शकतो. मग प्रतिक्षिप्त क्रिया टिपा लिहा असा प्रश्न आला तर तुमचं उत्तर कसं बरं असेल? प्रतिक्षिप्त क्रिया म्हणजेच क्षणार्धात दिलेला प्रतिसाद होय, हा असणार आहे उत्तराचा पहिला मुद्दा. दुसऱ्या मुद्द्यामध्ये लिहिणार आहात, प्रतिक्षिप्त क्रियेमध्ये कुठेही मेंदूच्या द्वारे विचार विनिमय न करता पटकन किंवा जलद गतीने प्रतिसाद दिला जातो. तिसरा मुद्दा आहे, मेंदूशिवाय प्रतिक्षिप्त क्रियेद्वारे शरीराचं नियंत्रण आणि समन्वय राखलं जातं. आणि एखाद्या उदाहरणाद्वारे तुम्ही प्रतिक्षिप्त क्रिया स्पष्ट करू शकताय. उदाहरणार्थ, तुमचा हात चुकून एखाद्या गरम भांड्याला लागला तर तुम्ही पटकन हात मागे घेता. म्हणजेच काय? तिथं हात मागे घेणं आवश्यक असतं. तुम्ही ते भांडं गरम आहे किंवा नाही हे विचार करण्याआधीच तुमचा हात काय झालेला असतो? बाजूला झालेला असतो. आणि हे गरजेचं सुद्धा असतं, अन्यथा हात कोरडा जाऊ शकतो. म्हणजेच काय? मेंदूनं विचार विनिमय करण्याआधीच शरीराच्या संरक्षणासाठी किंवा समन्वय आणि नियंत्रण राखण्यासाठी ती कृती घडणं फार आवश्यक असतं. यालाच प्रतिक्षिप्त क्रिया म्हणतात. म्हणजेच शरीरामध्ये प्रतिक्षिप्त क्रिया होणं फार गरजेचं आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा असं एखादं अचानक एखादी क्रिया घडेल की ज्यामध्ये जलद प्रतिसाद देणं आवश्यक असतं, त्यावेळी प्रतिक्षिप्त क्रिया आपल्या शरीराला वाचवू शकते किंवा आपल्या शरीराचं नियंत्रण आणि समन्वय चांगल्या प्रकारे राखू शकते. विद्यार्थी मित्रांनो, आता प्रतिक्षिप्त क्रियेवर आधारित आपण काही प्रश्न सोडवूया. आकृती ही प्रतिक्षिप्त क्रियेची आहे. या आकृतीवर आधारित काही प्रश्न उत्तरे आपण पाहूया. प्रश्न पहिला आहे, 1 व 2 मध्ये नेमके काय घडलेले आहे? आकृतीमध्ये काही क्रिया आहेत आणि त्या क्रियांना अनुक्रमांक दिलेले आहेत आणि ह्या अनुक्रमांकाचा उल्लेख प्रश्नामध्ये केलेला आहे. प्रश्न पहिला आहे, आकृतीमध्ये 1 व 2 मध्ये नेमकं काय घडलेलं आहे? आकृती 1 मध्ये आपले बोट चुकून मेणबत्तीजवळ गेलेले आहे आणि दुसऱ्या क्रियेमध्ये चटकन हात बाजूला झालेला आहे. प्रश्न दुसरा, कोणत्या चेताद्वारे 3 येथे आवेगाचे वहन झाले व ते कोणत्या दिशेने? 3 क्रमांकाची जर क्रिया आपण बघितली तर मेरू रज्जूकडून आवेगाचे वहन
संवेदी चेतापेशीकडे झालेले आहे. मेरू रज्जूकडून आवेगाचे वहन चेता किंवा संवेदी चेतापेशीकडे झालेले आहे. तिसरा प्रश्न आहे, चार ही कोणती चेता आहे? क्रमांक चार ही कोणती चेता आहे? तर ती सहयोगी चेतापेशी आहे. पुढचा प्रश्न, पाच हा कोणता अवयव आहे? पाच अनुक्रमांक हा कोणता अवयव आहे? तर तो आपला मेंदूचा भाग आहे, मध्यवर्ती चेतासंस्थेचा भाग आहे. पुढील प्रश्न आहे, अनुक्रमांक सहामध्ये प्रतिसादाचं वहन कोणती चेता करत आहे? अनुक्रमांक सहामध्ये प्रतिसादाचं वहन कोणती चेता करत आहे? तर प्रेरक चेतापेशीमध्ये पेशीने अनुक्रमांक सहामध्ये प्रतिसादाचं वहन केलेलं आहे मेरू रज्जूपर्यंत. प्रेरक चेतापेशीने वहन केलेलं आहे मेरू रज्जूपर्यंत. पुढचा प्रश्न आहे, अनुक्रमांक सात हा प्रतिसाद नेमका कोठेपर्यंत पोचलेला आहे आणि त्यामुळे नेमकं काय झालेलं आहे? अनुक्रमांक सात जर तुम्ही बघितला तर तिथे प्रतिसाद मेंदूकडून स्नायूपर्यंत म्हणजे दंडाच्या स्नायूपर्यंत संवेगाचं वहन झालेलं आहे आणि त्यामुळं काय घडलेलं आहे? तर स्नायूंमध्ये प्रथिनं असतात आणि या प्रथिनांच्यामुळे मेंदूनं दिलेल्या संदेशानुसार प्रथिनांचं अंकुचन किंवा प्रथिनांमुळे तिथं असणाऱ्या पेशींचं अंकुचन आणि प्रसरण होते आणि या स्नायूंच्या मदतीने पटकन हात मेणबत्तीपासून बाजूला होतो. बघा, प्रतिसाद सातमध्ये प्रतिसाद हा स्नायू दंडाच्या स्नायूपर्यंत पोहोचवलेला आहे. मध्यवर्ती चेतासंस्थेनं जो काही निर्णय घेतलेला आहे ते स्नायूंच्या पेशीपर्यंत पोहोचवलं गेलं आहे. त्यानंतर पेशीमध्ये असणाऱ्या प्रथिनांच्या साह्यानं स्नायूंच्या पेशींचे अंकुचन आणि प्रसरण होऊन हात जळत्या मेणबत्तीपासून बाजूला झालेला आहे. यावरून असं सिद्ध होते की प्रतिक्षिप्त क्रियेद्वारे मेंदूशिवायसुद्धा शरीराचं नियंत्रण आणि समन्वय राखलं जातं. आणखीन एक प्रश्न विचारलेला आहे, वरील आकृती रेखाटून त्यांना योग्य नावे द्या. आता आपण जे काही प्रश्नोत्तर पाहिलं त्यानुसार ही आकृती काढायची आहे आणि अनुक्रमांक एक ते सातपर्यंत योग्य ती नावे द्यावयाची आहेत. पुढचा प्रश्न आहे, अशी एखादी प्रतिक्षिप्त क्रिया चित्राद्वारे रेखाटण्याचा प्रयत्न करा. बघा बरं विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जमतं का? अशीच एखादी प्रतिक्षिप्त क्रिया तुम्ही रेखाटण्याचा व त्यांना नावे देण्याचा प्रयत्न करणार आहात. विद्यार्थी मित्रांनो, मध्यवर्ती चेतासंस्था आणि परिघीय चेतासंस्थेनंतर आता आपण आणखीन एका महत्त्वपूर्ण भागाबद्दल माहिती घेणार आहोत जे आपल्या चेतासंस्थेशी संबंधित आहे आणि अतिशय महत्त्वाचं कार्य याच्याद्वारे केलं जातं. ते म्हणजे रासायनिक नियंत्रण. रासायनिक नियंत्रण यालाच केमिकल कंट्रोल असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे मध्यवर्ती चेतासंस्थेमध्ये मेंदूचा भाग असतो, त्यानंतर परिघीय चेतासंस्थेमध्ये विशिष्ट प्रकारच्या चेतापेशी विशिष्ट अशा अवयवांशी संलग्नित असतात आणि त्या पद्धतीनं सर्व प्रकारचं नियंत्रण आणि समन्वय राखलं जातं. अगदी तितक्याच महत्त्वाची भूमिका रासायनिक नियंत्रणाद्वारे सुद्धा पार पाडली जाते. म्हणजे मेंदू मध्यवर्ती चेतासंस्था आणि परिघीय चेतासंस्था सोडून तितक्याच महत्त्वपूर्ण जबाबदारी ही रासायनिक नियंत्रणाद्वारे पार पाडली जाते. आता नेमकं रासायनिक नियंत्रण म्हणजे काय? आपल्या शरीरामध्ये विशिष्ट प्रकारचे रासायनिक पदार्थ तयार होत असतात ज्याला संप्रेरके असं म्हटलं जातं. ही संप्रेरके विशिष्ट वेळेत आणि विशिष्ट कालावधीमध्येच तयार होत असतात. अशा प्रकारचे संप्रेरक स्रवण्यासाठी निसर्गाने आपल्यामध्ये एक विशिष्ट प्रकारच्या ग्रंथी दिलेल्या आहेत आणि या ग्रंथीलाच आपण अंतःस्रावी ग्रंथी म्हणजे एंडोक्राईन ग्लँड्स असं म्हटलं जातं. बघा, आपल्या शरीरामध्ये रासायनिक नियंत्रण राखण्यासाठी शरीरामध्ये संप्रेरके असतात. संप्रेरक म्हणजे एक प्रकारचं रसायन आणि हे संप्रेरक तयार करण्याचं कार्य अंतःस्रावी ग्रंथीच्या मार्फत केलं जातं. म्हणजे अंतःस्रावी ग्रंथी ह्या संप्रेरक स्रवण्याचं कार्य करतात किंवा संप्रेरक तयार करण्याचं कार्य करत असतात. तर या अंतःस्रावी ग्रंथी या वाहिनी विरहित असतात. या ग्रंथींना कोणत्याही वाहिनी असत नाहीत. म्हणजे जसं रक्तवाहिन्यांच्या द्वारे रक्त पूर्ण शरीरभर पसरलं जातं, परंतु या अशा शरीरामध्ये ग्रंथी आहेत की ज्यांना कोणत्याही प्रकारच्या रक्तवाहिन्या किंवा कुठल्याही प्रकारच्या वाहिनी असत नाहीत.
या ग्रंथीमध्ये जेव्हा जेव्हा संप्रेरक तयार होतात तेव्हा तेव्हा ती संप्रेरक डायरेक्टली रक्तामध्ये मिसळली जातात आणि रक्ताद्वारे ते प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवले जातात. म्हणजे वाहिनी नसताना सुद्धा ही संप्रेरक प्रत्येक पेशीपर्यंत स्रवलेला स्राव किंवा संप्रेरक प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवू शकतात. हा रिकाम्या जागासाठी सुद्धा महत्वपूर्ण प्रश्न आहे की टिंबटिंब ग्रंथी या वाहिनी विरहित असतात, तर अंतःस्रावी ग्रंथी हे त्याचं उत्तर आहे. अंतःस्रावी ग्रंथी या वाहिनी विरहित असतात. किंवा अंतःस्रावी ग्रंथीचे वैशिष्ट्य लिहा, तर वैशिष्ट्य काय आहे विद्यार्थी मित्रांनो, अंतःस्रावी ग्रंथी या वाहिनी विरहित असतात. या ग्रंथींच्या मध्ये तयार झालेला स्राव साठवण्यासाठी कोणत्याही प्रकारची विशिष्ट अशी जागा नसते, त्यामुळे जेव्हा जेव्हा हा स्राव किंवा संप्रेरक तयार होतो तेव्हा तेव्हा लगेचच ते शरीरामध्ये रक्तामध्ये मिसळले जातात. त्यानंतर जसं मध्यवर्ती चेतासंस्था आणि परिघीय चेतासंस्था आपलं नियंत्रण आणि समन्वयाचं कार्य करत असते, अगदी त्याच पद्धतीनं ही रासायनिक नियंत्रण आणि ही संप्रेरक सुद्धा आपल्या शरीराचं नियंत्रण आणि एकात्मीकरणाचं कार्य अगदी सुरळीतपणे करत असतात. म्हणजे मेंदू आणि परिघीय चेतासंस्थेमधल्या सर्व प्रकारच्या चेतापेशींचं कार्य जितकं महत्वाचं आहे तितकंच महत्वपूर्ण कार्य या रासायनिक नियंत्रणाद्वारे म्हणजे या संप्रेरकांच्याद्वारे सुद्धा केलं जातं. तर संप्रेरके स्रवण्याचं प्रमाण बघा, परिघीय चेतासंस्था किंवा स्वायत्त चेतासंस्था असेल किंवा मध्यवर्ती चेतासंस्था असेल याद्वारे बाहेरील उद्दीपनास प्रतिसाद दिल्यानंतर ज्या काही क्रिया केल्या जातात शरीराच्या एखाद्या भागाकडून त्या जलद गतीने असतात आणि त्यानंतर त्या क्रिया पुन्हा पुन्हा होतीलच अशा नाही. म्हणजे मध्यवर्ती चेतासंस्था किंवा परिघीय चेतासंस्थेचा कालावधी हा दीर्घ कालावधीसाठी नसतो, त्या बाह्य उद्दीपनास प्रतिसाद दिल्यानंतर त्या क्रिया जलद गतीने होत असतात आणि तिथंच त्या थांबत असतात. परंतु संप्रेरकाद्वारे झालेल्या क्रिया ह्या आपल्या शरीरामध्ये एका विशिष्ट वयामध्येच तयार होतात आणि त्यांचा प्रभाव किंवा त्या संप्रेरकाचा प्रभाव हा आपल्या शरीरावरती दीर्घ कालावधी पुरता असतो. उदाहरणच देऊन सांगायचं झालं तर तुम्हाला पळता पळता ठेच लागली की तुम्ही ओरडताय, त्यानंतर लक्ष देताय, त्यानंतर मेंदू त्याच्यावरती विचार विनिमय करतो, थोड्या वेळाने आपण त्या जखमावरती औषध लावतो, कालांतराने ही जखम भरून जाते, वेदना कमी होतात. इथं मध्यवर्ती चेतासंस्था आणि परिघीय चेतासंस्थेचा भाग संपतो. परंतु रासायनिक नियंत्रणाचा जो भाग आहे तो मात्र त्याचा प्रभाव मात्र आपल्या शरीरावरती दीर्घ कालावधीसाठी असतो. उदाहरणार्थ किशोर अवस्थेमध्ये मुलांच्यामध्ये आणि मुलींच्यामध्ये काही विशिष्ट संप्रेरक तयार होतात की ती त्या संप्रेरकामुळे मुलांच्यामध्ये आणि मुलींच्यामध्ये यौवन अवस्था प्राप्त होते. इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन सारखी रसायने मुलांच्यामध्ये किंवा मुलींच्यामध्ये विशिष्ट वयामध्ये तयार होतात की ज्यामुळे मुलींच्यामध्ये आणि मुलांच्यामध्ये विशिष्ट प्रकारचे शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात. उदाहरण द्यायचं झालं तर संप्रेरकांच्यामुळे मुलांच्यामध्ये दाढी आणि मिश्या येतात, तर विशिष्ट वयातल्या संप्रेरक स्रवल्यामुळे मुलींच्या छातीचा भाग रुंदावतो. म्हणजे हे जे संप्रेरक स्रवल्यामुळे शरीरात होणारे जे बदल आहेत ते मुलांच्यामध्ये आणि मुलींच्यामध्ये कायमस्वरूपी राहतात. परंतु परिघीय चेतासंस्था आणि मध्यवर्ती चेतासंस्थेद्वारे होणाऱ्या सर्व क्रिया त्याच्या मर्यादा हा विशिष्ट कालावधीपर्यंत असतो. मात्र संप्रेरकाचा प्रभाव हा शरीरावरती दीर्घ कालावधीसाठी राहतो, काहीचा संप्रेरकाचा प्रभाव हा आयुष्यभरासाठी सुद्धा असतो. उदाहरणार्थ किशोरावस्थेमध्ये होणारे बदल पौगड अवस्था प्राप्त करून देतात आणि ते शारीरिक बदल हे आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राहत असतात. याच्या व्यतिरिक्त सांगायचं झालं तर संप्रेरक योग्य त्या प्रमाणामध्ये स्रवणं आणि योग्य त्या वेळी स्रवणं अत्यंत महत्त्वाचं असतं आणि हे सर्व रासायनिक नियंत्रणाद्वारे नियंत्रित आणि समन्वयित केलं जातं. संप्रेरकाचे स्रवणे, प्रमाण, वेळ यांचे नियमन हे आपल्या शरीरामधील सर्व चेतापेशी करत असतात. म्हणजेच संप्रेरक योग्य त्यावेळी स्रवणं आवश्यक आहे. जास्त प्रमाणात स्रवलं तरी शरीराला त्याचे धोके असतात, कमी प्रमाणात त्याचं स्रवण झालं तरी सुद्धा शरीराला ते अपायकारक असू शकतात. म्हणजे संप्रेरक योग्य त्यावेळी योग्य त्या प्रमाणामध्ये तयार होणं अत्यंत आवश्यक आहे आपल्या शरीराच्या सर्व मानसिक आणि
किंवा शारीरिक बदलांसाठी। याच्या व्यतिरिक्त उदाहरणच देऊन सांगायचं झालं तर आपल्या स्वादुपिंडामध्ये इन्सुलिन नावाचं संप्रेरक असतं। जेव्हा रक्तामध्ये शुगर किंवा साखरेचं प्रमाण वाढेल तेव्हा हे इन्सुलिनला त्याची जाणीव होते आणि हा इन्सुलिन किंवा स्वादुपिंड मोठ्या प्रमाणात इन्सुलिन नावाचं संप्रेरक तयार करतो आणि हे इन्सुलिन आपल्या रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवतं। म्हणजे असं बऱ्याचशा संप्रेरक आहेत शरीरामध्ये जे आपल्या पचन संस्थेमध्ये नियंत्रण करत असतात किंवा इन्सुलिनचं किंवा रक्तातील साखरेचं प्रमाण इन्सुलिनद्वारे नियंत्रित केलं जातात किंवा इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉलसाठी संप्रेरक आहेत जी मुलांच्यामध्ये आणि मुलींच्यामध्ये लिंगानुसार विशिष्ट असे मानसिक आणि शारीरिक बदल घडवून आणते। नेमकी ही संप्रेरके पुरुषांच्यामध्ये आणि स्त्रियांच्यामध्ये कुठे कुठे असतात हे आपण या चित्राद्वारे पाहूया। अंतःस्रावी ग्रंथीचे स्थान। विद्यार्थी मित्रांनो, पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये नेमकं अंतःस्रावी ग्रंथी कुठे कुठे असतात हे या चित्रामध्ये दाखवलेलं आहे। पहिली अंतःस्रावी ग्रंथी आहे अंधचेतक, साधारणतः ही मेंदूच्या मागील बाजूस असते। दुसरी ग्रंथी आहे तृतीय नेत्र, याला तृतीय नेत्र जरी म्हटलं असलं तरी ती डोळ्याच्या शेजारी असते म्हणून त्याला मागच्या बाजूस असते म्हणून त्याला तृतीय नेत्र ग्रंथी असं म्हटलं जातं। पुढची ग्रंथी आहे पीयूषिका ग्रंथी, ही मेंदूच्या जवळ असते। त्यानंतर पुढची ग्रंथी आहे आऊटू ग्रंथी व परावटू ग्रंथी। त्यानंतरच्या ग्रंथी आहेत यौवनलोपी, साधारणतः ही छातीमध्ये छातीच्या शेजारी असते। परावटू आणि आऊटू ग्रंथी ह्या आपल्या स्वरयंत्रणेच्या तिथे असतात। म्हणजे बघा, अंधचेतक, तृतीय नेत्र ग्रंथी, पीयूषिका ग्रंथी, आऊटू ग्रंथी, परावटू ग्रंथी आणि यौवनलोपी ग्रंथी या स्त्रियांमध्येही असतात आणि पुरुषांमध्ये देखील असतात। आणि स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये त्या समान प्रकारचे संप्रेरक स्रवत असतात। यानंतर पुढच्या अंतःस्रावी ग्रंथी आहेत वृक्कस्थ ग्रंथी, या वृक्काच्या शेजारी असतात म्हणून यांना वृक्कस्थ ग्रंथी असं म्हणतात। या ग्रंथीसुद्धा स्त्रियांमध्येही असतात आणि पुरुषांमध्येही असतात। यानंतरची अंतःस्रावी ग्रंथी आहे अंडाशय, या ग्रंथी फक्त आणि फक्त स्त्रियांमध्ये असतात। पुढची ग्रंथी आहे वृषण ग्रंथी, या ग्रंथी फक्त पुरुषांमध्येच असतात। अंडाशय या ग्रंथीमुळे विशिष्ट प्रकारची संप्रेरक शवली जातात की ज्यामुळे स्त्रियांमध्ये गर्भधारणा होऊ शकते। तर वृषण हे पुरुषांमध्ये असतात, याच्यामध्ये विशिष्ट प्रकारचे संप्रेरके स्रवली जातात। विद्यार्थी मित्रांनो, या आहेत अंतःस्रावी ग्रंथी, अंधचेतक, तृतीय नेत्र, पीयूषिका ग्रंथी, आऊटू ग्रंथी, परावटू ग्रंथी, यौवनलोपी ग्रंथी आणि वृक्कस्थ ग्रंथी। या स्त्रियांच्यामध्ये आणि पुरुषांच्यामध्ये दोघांच्यामध्येही असतात। अंडाशय ही अंतःस्रावी ग्रंथी फक्त स्त्रियांच्यामध्ये असते तर वृषण ही अंतःस्रावी ग्रंथी फक्त पुरुषांच्यामध्ये असते। विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण परिघीय चेतासंस्था हा भाग अभ्यासलेला आहे। आता तुम्ही तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती असलेली प्रश्नोत्तरे तुमच्या वहीमध्ये सोडवणार आहात। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। पुढील व्हिडिओमध्ये आपण अंतःस्रावी ग्रंथी स्थान आणि त्याचे महत्त्वाचे कार्य हा भाग अभ्यासणार आहोत। धन्यवाद।